नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपणासाठी एक खुशखबर, एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, सातव्या वेतन आयोगाची अंतरिम वेतनवाढ या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्येच मिळणार आहे, अशा प्रकारची एक बातमी आलेली आहे. याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका. मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. तर चला, काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर बातमी कळेल. बघा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पालिकेच्या सुमारे 1,00,000 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार असून फेब्रुवारीच्या पगारात अंतरिम वेतनवाढ दिली जाणार आहे. पालिका आयुक्त आयोज मेहता यांच्यासोबत कामगार समन्वय समितीच्या बैठकीत यावर्षी कामोर्तब झाले आहे. सातव्या वेतन आयोगाचे लाभ मार्च एप्रिलपासून मिळणार असून अंतरिम वेतनवाढीमध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढ यांची एकूण रक्कम मे महिन्यात 50% मिळणार असून फेब्रुवारीपासून अंतरिम वेतनवाढ मिळणार आहे. त्यानंतर बघा, कामगार समन्वय समिती आणि पालिका आयुक्तांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत यशस्वी वाटाघाटी झाल्या असून पुढील कार्यवाहीबाबत पुन्हा 18 फेब्रुवारी रोजी बैठक होणार असल्याचे म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. यावेळी कामगार समन्वय समितीचे ॲडव्होकेट प्रकाश देवदास, ॲडव्होकेट महाबळ शेट्टी, ॲडव्होकेट सुखदेव काशीद, बाशी साळवी, सत्यवान जावकर, के पी नाईक, सुभाष पवार, दिवाकर दळवी, साईनाथ राजाध्यक्ष, सूर्यकांत पेडणेकर उपस्थित होते. त्यामध्ये या मागण्या पूर्ण होणार आहे. बघा, सातव्या वेतन आयोगासंदर्भात 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत ग्रेड पे 1995 ते 2000 जुन्या वेतन श्रेणीच्या कमाल टप्प्यावर येणारी रक्कम 100% पटीने परिवर्तित करून आलेली रक्कम व ग्रेड पे त्यापेक्षा कमी असू नये यासाठी समन्वय समिती आग्रही राहील. सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, गटविमा योजना पूर्वलक्ष्य प्रभावाने लागू करणे आणि बायोमेट्रिक प्रश्न सोडवणे या मागण्या पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही ब्रेकिंग न्यूज आज आलेली आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली. मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.